अजूनही दोन चेंडू बाकी आहेत, 16 धावा. दोन बॉलमध्ये एखादा हिट अजून आला तर वंजारपाडा संघासाठी चांगली टोटल असेल. मोवाचीवाडी टीमने एका वंजारपाडा टीमला हरवलंय, त्यामुळे दुसरा संघ त्या ताकदीने उतरलाय आणि मोवाचीवाडी टीमला शिकस्त हा संघ देईल काय बघायचं आहे. गोलंदाज तयार आदम, 5वा बॉल. इथून 5वा चेंडू आदमने काढलाय डॉट. एका चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या आहे 16. लक फॅक्टर आहे आज मोवाचीवाडी टीमची. वंजारपाडा एक 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 शॉट हवा आहे फलंदाजाच्या बॅटमधून. शेवटचा बॉल आदमचा, ओव्हर नंबर 2. सामन्यातील पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय. धावा झाला 16 आणि विजयासाठी पाहिजे धावा वंजारपाडा टीमच्या विरोधात, मोवाचीवाडीला 17. चला बडबल बी प्लस टीमशी कॉन्टॅक्ट करा, संघ लवकर पोहोचेल याची खात्री करा. जॉन्टी दळवी, राजेश वैखरे, नवनाथ माळी, विजय, ऋतिक दळवी, सगळ्यांची भरपूर मेहनत राहिली आहे. बंटी माळी यांचं देखील आज योगदान या स्पर्धेसाठी. चिंतामणजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, विरले मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सेमीफायनलमध्ये 17 धावांची गरज आहे श्री 11 मोवाचीवाडी टीमला. आज कुणाल विरलेने काल 1 धावेची ओव्हर टाकली होती, सर्वाधिक भारी ओव्हर या स्पर्धेतली कुणाल विरले विश्वाची राहिली होती, विश्वाची राहिली होती. विश्वासने काल 1 धावेची ओव्हर टाकली होती आणि कुणालने काल 7 धावा डिफेन्स केल्या होत्या 6 चेंडूमध्ये. त्यामुळे आता 2 गोलंदाजांवरती 17 धावा वाचवण्याची ही जबाबदारी आहे. दोन्ही चेंडू जर डॉट आले नसते, 20 धावा जर झाले असतात आणखी ताकद वाढली असती, कारण आकडा ऐकायला बरा वाटतो तितका समोरच्या टीमला धास्ती देणारा आकडा असतो. हरकत नाही, 17 धावा देखील डिफेन्स करण्यासारखे आहेत, काल त्यांनी करून दाखवलं. आज पुन्हा जर केल्या तर मात्र वंजारपाडा संघ आपल्या टीमचीच नव्हे तर आपल्या गावाची देखील ती ताकदच असणार आहे. चेंडू पूर्वा श्री 11 मोवाचीवाडी टीमला. चला रुपेश जी रेवणकर साहेब आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत आहे रुपेश जी रेवणकर साहेब. मोठे पाठीराखे आहेत मोवाचीवाडी टीमचे. 17ची गरज आहे 12 चेंडूमध्ये आणि मोवाचीवाडी संघाची आजची पहिल्या सामन्याची परिस्थिती बघता, उमरोली टीम पहिल्याच मॅचमध्ये मोवाचीवाडी टीमला पराभव देईल का, चर्चा होती भरपूर. 3 विकेट एकाच ओव्हरमध्ये आल्या होत्या, 37चं टार्गेट होतं, सामना फसला होता. प्रशांत या खेळाडूने मोवाचीवाडी संघाला तो विजय मिळून दिला आणि त्यानंतर जी गाडी रुलावर आली ती आता थेट सेमीफायनलमध्ये आहे. 12 बॉल 17ची गरज आहे. जयगावदेव चषकाचा हा सामना क्रमांक 30वा, 30 सामने आतापर्यंत पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेत आयोजक. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, काही प्रेक्षक उभे राहिलेत, काही खाली बसले तर काही अगदी गवताच्या मखमली गादीवरती झोपून मॅचचा आनंद घेत आहे. शर्यतीमध्ये धुरला कधीच प्रेक्षकांना जाणवला नाही, तसं क्रिकेटच्या मैदानावरती देखील खाली गवत असू द्या किंवा माती असू द्या ती नेहमी गादीच वाटली ती आमच्या प्रेक्षकांना, म्हणून झोपून मॅचचा आनंद घेत आहेत. 12 बॉल 17ची गरज आहे. इथून सामना वंजारपाडा आणि श्री 11 मोवाचीवाडी संघ फायनलमध्ये जाणारा संघ, पहिला भडवल बी प्लस आणि दुसरा संघाची प्रतीक्षा आहे तो वंजारपाडा संघ असेल की त्यांच्या विरोधात श्री 11 मोवाचीवाडी असेल. फाईट दमदार होईल कारण नवीन संघ आहे, याआधी कधीच अमोल चव्हाण या गोलंदाजांचा सामना त्याने केला नाही. नवीन गोलंदाज जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र लढाई ही पाहण्यासारखी असते, कारण समोरच्या खेळाडूंना माहिती नसतं तुमचा खेळ आणि नवीन गोलंदाजाने कधी या फलंदाजांना गोलंदाजी केली नाही, त्यामुळे आता दोन्ही एकमेकांसाठी नौखे आहेत आणि दोन्हीही नौखे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. पहिला गोलंदाज विश्वास, काल 1 धावेची ओव्हर टाकली होती या गोलंदाजाने, आता अमोल चव्हाणच्या समोर 12 बॉलमध्ये वाचवायचा धावा 17. अमोल चव्हाणचा फटका आणि लेग स्लीपच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार पोचला चौकार.
थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे. 11 बॉल मध्ये 13 ची गरज आहे. या वेळेस विश्वासचा चेंडू आणि जितू आगे. कदाचित आवाज होता, हलकासा आवाज होता, कदाचित ती कॅच होती असं चिन्ह होत. कॅच आली इथून ड्रॉप. थेट सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाकसे आदरणीय संजय दादा तांबोली यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आणि दादांना विनंती करेल की मंचावरती आपण आसनस व्हावं. सेमीफायनल मॅचचा थरार आणि दोन बॉलमध्ये धावा झाल्या 4. 10 बॉलमध्ये धावा पाहिजेत महाचीवाडी टीमला 13. अमोलचा फटका लॉंगॉन मध्ये खेळाडू आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. बघा खेळाडूला दुखापत झाली आहे का. चला खेळाडूची एकंदरीत परिस्थिती बघा. विरले मामा पुढे सरसावतात कारण स्टँड वरती आमचा कॅमेरामॅन देखील तितकाच भार दसते. स्टँड जर तुम्ही तोडला तर कदाचित वरचं वजन त्याहून अधिक आहे. धावा पोचल्यात 8. 3 चेंडू आणि धावा झाल्यात 8. गरज आहे इथून 9 धावांची. 3 बॉल मध्ये 8. 2 चौकार आलेत अमोल चव्हाणच्या बॅट मधून. 17 टार्गेट म्हणजे 9 धावा करायचे इथून येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. सेमीफायनल मध्ये आश्री 11 महाचीवाडी टीम फक्त 9 धावा इथून करायच्यात. अमोलचा फटका हवेत आहे. पकडली कॅच आणि विलाली विकेट. थोडासा मनामध्ये राग जरूर आहे कारण इथून विकेट आली अमोलची. गोलंदाजाचा चेंडू इथून आला वाईट. 9 धावा झाल्यात. गरज येते 8 धावांची. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. 8 बॉल 8 ची गरज आहे सेमीफायनल मॅच जिंकण्यासाठी महाचीवाडी टीमला. गोलंदाजीवरती विश्वास. 5वा चेंडू रोशन साठी इथून आलाय. डॉट बॉल. सामना अजूनही दोन्ही बाजूने आहे कारण 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज विश्वासने अमोल चव्हाणने 2 चौकार लगावले. 1 वाईट ची रन आली. 9 झाले आणि आता 8 पाहिजेत. 5 चेंडू झालेत विश्वासचे. वंजारपाडा टीमचे सपोर्टर भरपूर आहेत. अपेक्षा आहे की नवीन संघ महाचीवाडी संघाला शिकस्त देईल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. विश्वासचा हा चेंडू पंच त्या ठिकाणी सांगतात पुढे सरसवतात. कदाचित ऑब्झर्व करतील वाईट आहे की नो आहे याची पाहणी करतील. 9 धावा 5 चेंडू पर्यंत होत्या. पंचांचा निर्णय यायचा अजून बाकी आहे. 2 धावा तर निश्चित आहे या चेंडूवरती. फक्त नो आहे की वाईट आहे याची पाहणी अंपायर करतात. व्हाईट प्लस सिंगल आली म्हणजे धावा झाल्यात 11 आणि विजयासाठी आता गरज आहे या मॅचमध्ये एका षटकाराची. 7 चेंडूमध्ये 1 षटकाराची गरज आहे. 1-6 दूर आहे श्री 11 महाचीवाडी संघ. विश्वास त्या ठिकाणी मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय.
सात बॉल आणि सहा धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती विश्वास, समोर मात्र आदम. आदमचा फटका आहे आणि त्या ठिकाणी चेंडू पुढे चाललाय. खेळाडू आलेत, बॉल कव्हर केला, लास्ट मोमेंटला फेक होतीये दोन धावांनी आणि ओव्हर नंबर एक समाप्त झाली. आता सहा चेंडू सेमीफायनलच्या आणि जिंकण्यासाठी गरज आहे अजून एक चार धावांची. आज श्री इलेव्हन मोहाचीवाडी संघाला खरी फाईट दिली होती ती पहिल्या मॅच मध्ये उमरोली संघाने. 37 धावसंख्येचं टार्गेट असताना मोहाचीवाडी टीमच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट कमावले होते आणि तो सामना फसलेला होता मोहाचीवाडीचा. आणि प्रशांतने अण्णाने ती मॅच जिंकून दिली, म्हणजे अगदी 5व्या 6व्या क्रमांकाच्या फलंदाजाने ती मॅच जिंकून दिली. आणि त्यानंतर जो सूर बदलला मोहाचीवाडीचा थेट सेमीफायनलमध्ये, आणि सेमीफायनल देखील त्यांच्यासाठी 4 धावसंख्येपर्यंत आहे. चार धावांची गरज आहे. अक्षयची सुरुवात या ओव्हरची या षटकाची डॉट बॉलने. आता 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मोहाचीवाडी संघाला देखील तितकीच दमदार फाईट देत आहे तो वंजारपाडा संघ. 5 चेंडू 4 इथून करायचे आहेत, कंपल्सरी 4 पाहिजेत. काल 4 बॉलची 4 मॅच वंजारपाड्याने जिंकली होती, आज 5 बॉल 4. फटका कॅप्टन रोशनचा, मॅच विन, ठोकलाय सिक्सर, जिंकलाय श्री इलेव्हन मोहाचीवाडी, पोहोचलाय फायनल मध्ये. आणि आजच्या दिवसातील लास्ट मॅच फायनलचा सामना होईल मोहाचीवाडी विपक्ष भडवल बी प्लस असा सामना होईल. चला भडवल बी प्लस चे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि मोहाचीवाडी आणि भडवल बी प्लस मध्ये फायनलचा सामना होईल. मोहाचीवाडी संघ कर्जत